Now, today we will see in disaster management tsunami. Tsunami means काय असते? तर tsunami म्हणजे आपण त्याला काय म्हणू? मोठी निर्माण होणारी लाट. तर if an earthquake occur at the bottom of the sea, म्हणजे महासागरांमध्ये ज्या वेळेस काय होते त्या ठिकाणी earthquake म्हणजे भूकंप किंवा ज्वालामुखी म्हणजे volcano सारख्या घडून आलं तर त्या ठिकाणी काय होते? The energy release pushes the water upwards. म्हणजे काय करते त्या ठिकाणी ज्वालामुखी किंवा भूकंप झाल्यामुळे ऍट द बॉटम ऑफ द सी म्हणजे तळाशी सागराच्या तळाशी त्या ठिकाणी काय होते भूकंप झाल्यामुळे तो जो पाणी आहे तो ऊर्जेच्या स्वरूपात बाहेर वरच्या साईडला पुश केला जाते. ठीक आहे. वॉटर अपवर्ड ऍज अ रिझल्ट पेक्युलियर वेव्स आर फॉर्म म्हणजे त्या ठिकाणी काय होते वेव्स तयार होतात खूप मोठ्या म्हणजे लाटा निर्माण होतात आणि त्या ज्या लाटा आहेत सुरुवातीला त्या मोठ्या नसणाऱ्या लाटा जेव्हा सागराच्या किनारी जातात म्हणजे कोस्टल एरियाला जातात तेव्हा त्या ठिकाणी त्या 100 फूट उंच किंवा 30 मीटर उंचीपर्यंत त्या ठिकाणी त्या मोठ्या होतात आणि अशा प्रकारचे जे त्या ठिकाणी घडून येते म्हणजे एक वेव्स हार्बर वेव्स त्या ठिकाणी जी निर्माण होते तर तिलाच काय म्हणतात सुनामी असं म्हटलं जाते. आणि त्यांची जी वेलॉसिटी ऑफ वेव्ह म्हणजे त्या ज्या लाटा निर्माण होतात ड्यू टू वोल्केनो ऍज वेल ऍज अर्थक्वेक तर त्यांची जी वेव्ह असते म्हणजे त्या लाटांची जी स्पीड असते ती कशी असते तर 800 ते 900 किलोमीटर पर अवर म्हणजे पर अवर म्हणजे एका तासामध्ये 800 ते 900 किलोमीटर असे त्या लाटा पसरतात म्हणजे पसरतात आणि सुरुवातीला हे मोठ्या नसणाऱ्या लाटा जेव्हा समुद्राच्या किनारी जातात तेव्हा 100 फूट उंचापर्यंत त्या ठिकाणी मोठे होतात आणि त्याच्यामुळे काय आपत्ती घडून येते म्हणजे त्या ठिकाणी काय होते आजूबाजूचा जो परिसर आहे तो कसा होतो एकदम म्हणजे त्या ठिकाणी नष्ट होतो. बिल्डिंगचं कन्स्ट्रक्शन असेल किंवा आजूबाजूला राहणारे लोक असतील त्यांना सुद्धा त्या वेव्हचा काय होतो त्रास होतो म्हणजे त्या ठिकाणी जीवितहानी व वित्तहानी होण्याची शक्यता वाढते. नेक्स्ट इज डिस्ट्रक्टिव्ह इफेक्ट्स ऑफ सुनामी म्हणजे काय होते सुनामीमुळे कोणते विघातक परिणाम होतात त्याच्याविषयी आता आपण माहिती पाहूया. तर सगळ्यात आधी पाहूया बिल्डिंग अँड अदर कन्स्ट्रक्शन डिस्ट्रॉइड म्हणजे काय म्हणते सुनामी आल्यामुळे त्या ठिकाणी आजूबाजूला जे बिल्डिंगचं कन्स्ट्रक्शन नवीन नवीन झालेलं असेल किंवा त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचं बांधकाम जर झालेलं असेल तर ते काय होते नष्ट होते. त्यानंतर आहे लार्ज स्केल लॉस ऑफ लाईफ अँड फायनान्शियल लॉस म्हणजे त्या ठिकाणी काय होते जीवित व वित्त हानी होते कशामुळे तर सुनामीमुळे. त्यानंतर बोट्स अँड शिप्स नियर द कोस्ट गेट डॅमेज म्हणजे समुद्राच्या किनारी असलेल्या ज्या घोड्या आहेत किंवा जहाजे आहेत त्यांचं पण त्या ठिकाणी काय होते सुनामीच्या लाटेमुळे नुकसान घडून येतो. त्यानंतर आहे ट्रीज गेट अपरूटेड म्हणजे आजूबाजूला जे असलेले झाड मोठे मोठे झाड आहेत ते काय होतात मुळापासून उन्मळून पडतात अशा प्रकारचा विघातक परिणाम काय होते सुनामीमुळे होतो. त्यानंतर ट्राफिक ऑब्स्ट्रक्शन अराइजेस म्हणजे त्या ठिकाणी आजूबाजूला जे असलेलं ट्राफिक आहे ते ट्राफिक काय होते जाम होते त्या ठिकाणी आणि जाम झाल्यामुळे काय होते जी पूर्ण रहदारी आहे ती थांबते. त्यानंतर आहे लार्ज स्केल डॅमेज इज कॉज्ड टू हार्बर म्हणजे काय होते जे बंदर आहेत मोठे मोठे त्या ठिकाणी जहाज थांबतात जहाजांची दुरुस्ती केली जाते त्या बंदरांना या लार्ज स्केल काय होते डॅमेज होतात म्हणजे त्या बंदरांचं काय होते नुकसान होते कशामुळे ड्यू टू सुनामी म्हणजे सुनामीचा असा परिणाम होतो की त्या ठिकाणी त्या बंदरांना हानी पोहोचते. देन द नेक्स्ट इज व्हॉट इज स्टॉर्म्स स्टॉर्म्स म्हणजे काय वादळ. द फॉर्मेशन ऑफ हाय अँड लो एअर प्रेशर वेव्स इन द ऍटमॉस्फिअर कॉजेस चेंजेस इन वेदर रिझल्टिंग इन स्ट्रॉंग वाइंड्स ऑर स्टॉर्म्स स्टॉर्म्स म्हणजे काय होते द फॉर्मेशन ऑफ हाय अँड लो एअर प्रेशर म्हणजे त्या ठिकाणी काय होतात कमी जास्त दाबाचे पट्टे त्या ठिकाणी निर्माण होतात आणि अशा कमी जास्त दाबाचे पट्टे निर्माण झाल्यामुळे त्या ठिकाणी काय होते जी हवा आहे वातावरणातली ती काय होते जास्त जोरात वाहायला लागते जास्त जोरात वाहायला लागल्यामुळे काय होते त्या ठिकाणी जी कंडिशन निर्माण होते ती कशी होते त्या ठिकाणी वादळ निर्माण होते. तर अशा प्रकारे आज आपण वादळ म्हणजे काय म्हणजे स्ट्रॉंग म्हणजे काय असं पाहिलेलं आहे. ऑलवेज रिमेंबर म्हणजे काय तर आपल्याला वादळांपासून बचाव करण्यासाठी काय करता येईल त्याचा विषय आता आपण पाहूया. रेग्युलरली कट डाऊन ट्रीज म्हणजे इमारतीला लागून जे झाड आहेत ते झाड छाटण्याचं काम प्रत्येक महिन्यात किंवा प्रत्येक वर्ष झालं पाहिजे. काय होईल नाहीतर वादळ आल्यामुळे तो झाड कोसळून पडला तर तो त्या घरावर किंवा त्या बिल्डिंगवर कोसळून पडेल आणि त्यामुळे काही जीवित वित्तहानी होण्याची शक्यता आहे.
त्यानंतर आउटसाइड टेक सेंटर इन इज सेफ प्लेस, म्हणजे समजा तुम्ही घरापासून खूप दूर असाल तर काय करायचं, वादळ जर निर्माण झालं त्या ठिकाणी तर सुरक्षित अशा ठिकाणी जाण्याचा आपण प्रयत्न करायचा. त्यानंतर इफ यू आर अवे फ्रॉम होम इन्फॉर्म युअर क्लोज रिलेटिव्ह युअर फ्रेंड्स, म्हणजे तुम्ही जर घरापासून खूप दूर असाल आणि वादळजन्य परिस्थिती जर निर्माण झाली तर आपण काय करायचं, त्या ठिकाणी आपण टेलिफोन करून म्हणजे फोन करून आपला जी जवळचे नातलग आहे त्यांना या गोष्टी कळवायच्या की तुम्ही कोणत्या ठिकाणी आहात, किंवा आपला मित्र जे आहेत त्या मित्रांना कॉल करायचा आणि त्यांना सांगायचं की मी कोणत्या ठिकाणी आहे. त्यानंतर गिव टेम्पररी शेल्टर टू पीपल हु आर फार अवे फ्रॉम देअर होम्स, आणि काय करायचं जे घरापासून खूप दूर आलेले आहेत वादळजन्य परिस्थिती जर निर्माण झालेली आहे तर काय करायचं, आपण थोड्या वेळासाठी त्या व्यक्तींना आश्रय द्यायचं वादळ म्हणजे संपन्न तोपर्यंत. त्यानंतर अजून काय करायचं, जर गॅस रेग्युलेटर स्विच जर ऑन असेल तर काय करायचं ती ऑन ऑफ करायची, आणि जर आपली घरची जी इलेक्ट्रिसिटी जर सुरू असेल तर अशा वेळेस काय करायची, वादळजन्य परिस्थिती जर निर्माण झाली तर आपली जी इलेक्ट्रिसिटी आहे तिला काय करायचं, बंद करायचं किंवा विद्युत खंडित करायची.